नमस्कार, पुन्हा आहे तुमच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. उन्हाळा चालू झाला, उन्हाळा स्पेशल. आज आपण ना जबरदस्त झटकीपट अशी मावा मलाई आईस्क्रीम बनवली. हे बघा, तुम्ही पाहू शकता जशी विकत आणतो ना तशीच झाली आहे. बघा हे बघा, 1 लिटर दूध आहे, गॅस चालू केला. आता हे गॅस ना हायच आहे. दुधाला ना उकळी येईपर्यंत ना गॅस ना हाय ठेवायचा. हे बघा, ज्याला छान ना उकळी आले, सतत ढवळत होती मी. आणि गॅस ना मी आता लो केलाय. वाटल्यास ना गॅस आपण ना कमी जास्त करू शकतो. याला छान उकळी आली. हे ना फुल क्रीम दूध आहे गाईचं. तुम्ही म्हशीचं दूध पण वापरू शकता, ते उलट अति उत्तम, कारण ते ना घट्ट असतं. म्हणून दुधात भिजवलेली कस्टर्ड पावडर आहे ना, ती आता मी याच्यात ॲड करते. कस्टर्ड पावडरच्या ठिकाणी तुम्ही ना केशर वापरला ना तरी चालेल, कारण ना केशरने काय होतं, कलर छान येतो, स्मेल छान येतो आईस्क्रीमला, आणि टेस्ट पण छान लागतो. हे बघा, दूध आपलं आटतं आहे. बघा, कस्टर्ड पावडरमध्ये छान कलर आलाय. पॅनच्या बाजूला जी साय लागते ना, ती पण आतमध्ये अशी मोडून घ्यायची आणि मिक्स करायची दुधात. गॅस पूर्ण लो करतो. आता ना आपण ह्याच्यात ना मावा टाकूया. टाकते एक लिटर दुधाला एक वाटी मावा घेतलाय. माव्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे, याच्यापेक्षा कमी चालेल, पण याच्यापेक्षा जास्त नका टाकू, नाही तर आईस्क्रीम खाताना ना आपल्याला माव्याची टेस्ट येईल. मावाच्या गुठळ्या ना मोडेपर्यंत सारखं ढवळून त्याला ना एकजीव करायला पाहिजे. तुम्हाला आवडत असेल तर वेलची पावडर टाकली तरी चालेल. त्याच्यात ना मी साखर टाकते. अर्धी वाटी साखरेचं प्रमाण पण एकदम परफेक्ट आहे. ढवळत राहूया. घट्ट सर असं आटवून घ्यायचं. आईस्क्रीम एकदम छान फ्लफी होतं. थोडा गॅस मी हाय करते. हे बघा, दूध बघा कसं आलं आहे, मस्त क्रीमी आणि दाणेदार असं. आता थंड झालं ना आणखी घट्ट होणार ते. बघा, आणखी 5 ते 6 मिनिटाला असं ढवळूया. ह्याच्यात तुम्ही ना दुधात या ड्रायफ्रूट्स टाकले ना तरी चालेल, क्रश करून. मी ना नंतर गार्निश करणार आहे. तर आता गॅस ना बंद करते. बघा मस्त आलाय. गॅस बंद केल्यानंतर पण 2 मिनिटं मी ढवळते. हे बघा, मिश्रण आपलं ना थंड झालंय. आता आपण ना एअर टाईट कंटेनरमध्ये ओतूया. थोडे ना बदाम आणि पिस्त्याचे काप टाकते मी खाली गार्निशिंगसाठी.
आताच आपण हे सगळं मिश्रण होते थोडं थोडं तुम्ही याची ना कुल्फी पण बनवू शकता कुल्फी मोल्डमध्ये सगळं मिश्रण टाकून ह्याच्यात नाही एवढं राहायला थोडंसं राहील गा ते मी दुसऱ्या कशात तरी ओळखते पुन्हा याच्यावर बदाम आणि पिस्त्याचे काप मस्त दिसते ना दूध आटवायला ना मला 30 ते 40 मिनिटं लागली सुंदर दिसत आता याला ना आपण बर्फाचा थर साचू नये ना म्हणून त्याच्यावर ना हे मी बटर पेपर लावते एअर क्रिस्टल्स होऊ नये म्हणून पूर्ण असं घट्ट पेपरच्या ठिकाणी तुम्ही ना फॉईल पेपर लावला तरी चालेल हे घट्ट काय लावायचं उरलेला ना ह्या डब्यात ठेवला आता हा डबा ना मी फ्रीजरमध्ये ठेवणार 10 ते 12 तास म्हणजे ओव्हर नाईट आता आपण उद्या बघूया तो आईस्क्रीम ना मी फ्रीजरमधून काढला बॉक्स खोलत्या एक सेकंड ना थंड होऊ दे थोडा निघू देत असं कडेने सुटवायला पाहिजे आता मी स्कूपने ना काढतो तो पण याला ना हर्ष सिरप लाव आईस्क्रीम कपला हे तुमच्या आवडीनुसार टाक मुलांना आवडतं हर्ष सिरप मला खूप आवडतं टीनला तर खूपच चॉकलेटचं सगळ्यात आवडतं आता आपण आईस्क्रीम आम्ही 1 मिनिट बाजूला ठेवूया वा जबरदस्त दिसतंय बनवायला एकदम सोपं आहे झटके पट होतं मस्त दिसतंय ना विकत आणतो तसंच झालं एकदम मस्त क्रीमी मी ना हे 10 ते 12 तास फ्रीजमध्ये ठेवलं ओव्हर नाईट गार्निशिंगसाठी ना बदामाचे काप लावले वाव किती ब्युटीफुल दिसते जेवढी ब्युटीफुल दिसते ना खायला तेवढी टेस्टी लागते तुम्ही पण अशी झटकी पट कमी साहित्यात होणारी आणि क्रीमी मावा मलाई आईस्क्रीम नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी झाली आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद